आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज जम्बो ब्लॉक, सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चिखले पुलाजवळ कॉरिडॉरच्या कामासाठी ब्लॉक घेतला जाणार. रविकांत तुपकरांना शेगाव लोहमार्ग पोलिसांची नोटीस, उद्याच्या मलकापूर रेल्वे रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नोटीस, नोटीशी नंतरही तुपकर आंदोलनावर ठाम, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून तुपकर आक्रमक. शरद मोहोळ खून प्रकरणामध्ये ऑडिओ क्लिपमधून महत्वाचा पुरावा हाती, आरोपी मुन्ना पोळेकरच्या ऑडिओ क्लिपमधून इतर काही जणांची नावं समोर. ललित पाटीलचा ससूनमधील मुक्काम वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक उपचाराला विलंब, तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या जबाबातून माहिती. रत्नागिरीच्या भगवती बंदर क्रूझ टर्मिनलसाठी 300 कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर, केंद्राच्या सारमाला योजनेअंतर्गत प्रकल्प पूर्ण होणार. रस्ते अपघाताला आळा बसवण्यासाठी वाहन परवान्याला नवे कोणी संनियम, राज्य परिवहन विभागाच्या वतीनं 17 ठिकाणी स्वयंचलित वाहन परवाना तपासणी मार्ग तयार. अयोध्येमध्ये राम मंदिर परिसरामध्ये रामलल्लाची मूर्ती दाखल, मूर्तीला गर्भगृहामध्ये ठेवले जाणार, 22 जानेवारीला मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, अयोध्येमध्ये जल्लोषाचं वातावरण. रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी देशभरातील न्यायालयांना सुट्टी जाहीर करा, बार काउन्सिल ऑफ इंडियाचं सरन्यायाधीशांना पत्र. राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी महाराष्ट्रामधील रामभक्त अयोध्येमध्ये दाखल होण्यास सुरुवात, मंदिराच्या प्रतिष्ठापनेला अवघे काही दिवस शिल्लक, रामभक्तांमध्ये मोठा जल्लोष.